हेलो एवरीवन, वेलकम टू सिंपली माय डिश चैनल। आज एक एक्सपीरियंस शेयर करायचा तुमच्याबरोबर। लास्ट मंडेला 25 डिसेंबर ज्या दिवशी नाताळ होता त्याशी एक ब्लड टेस्ट केली माझी। ऑलमोस्ट 93 ब्लड रिपोर्ट टेस्ट केले। सो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी 5 वाजता मेसेज आला व्हॉट्सअपवरती तो की ब्लड टेस्ट काय आहे, म्हणजे त्याचे रिपोर्ट्स काय आहेत। तर त्या रिपोर्ट्समध्ये सडनली मला डायबिटीज 2 डिटेक्ट झालं। माझं एज आहे 34 आणि मी सडनली शॉक झालो। असं कसं झालं? मी सकाळपासून मजाच्या मूडमध्ये होतो आणि एकदम सिरियस झालो। त्यानंतर 2 दिवस एकदम सकाळी उठून चालायला जाणं, त्यानंतर हेल्दी फूड खाणं, डायबिटीज 2 काय काय असतं प्रिकॉशन घ्यायचं ते सगळं चेक करायला लागलो मी। पण नंतर वाईफ बोलली की आपण लोकल डॉक्टरला एकदा दाखवूया। मग आमच्या इकडे शिटवाळ्यामध्ये एक धवन हॉस्पिटल म्हणून आहे, इकडे गेलो। तर त्या सरांनी सांगितलं की ही टेस्ट तुम्ही कुठून केली? तर मी बोललो अशीच ऑनलाईन बुक केलेली, आले घरी आणि सॅम्पल कलेक्ट करून गेले। ते बोलले आपल्या इथे परत करूया। तर आपल्या इथे परत केल्यानंतर आज तो रिपोर्ट आला संध्याकाळी आणि त्याच्यामध्ये डायबिटीज नाही। तर एकदम शॉकिंग होतं माझ्यासाठी। 2 दिवस एकदम माझे असं काय बोलतात माझे एकदम सिरियसनेस आला माझ्या अंगामध्ये। आणि तर तो सिरियसनेस कंटिन्यू ठेवणार आहे मी, कारण पुढे काय व्हायला नको, नाही तर घरच्या लोकांना इन्शुरन्स क्लेम करावा लागेल खाली फुकटमध्ये। ठीक आहे, तर हा एक्सपिरियन्स मी तुमच्यावर शेअर करतो। तर असं तुम्ही नेक्स्ट टाइम कधी कोणी करत असाल तर प्लीज टेक केअर करा। आणि मी डिटेल्स माझ्या व्हिडिओमध्ये अटॅच करून पाठवीन तुम्हाला सगळे, सो तुम्हालाही समजेल काय असतं कसं होतं हे सगळे गोष्टी। चला बाय गाईस।